दशावतारी क्षेत्रात करण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. रंगाभाऊ खांदोलकर होऊन गेले, बाबाजी आलव होऊन गेले, त्यानंतर वासू सामंत होऊन गेले, त्याच्यानंतर तुकाराम गावडे, प्रभाकर फारशेकर, बाबा कुणसकर, किती नावं घ्यायची हो. स्त्रीपार्टांच्या भूमिकेमध्ये महादेव लोट, सुरेश धुरी, त्यानंतर आपा दळवी, नाना गोसावी, त्याच्यानंतर अष्टपैलूत्व म्हटल्यानंतर वसंत परोळेकर, बाबी कळिंगण, असे अनेक कलाकार. रात्री राजा सकाळी बोजा, त्यानंतर दुपारचा राजा त्याचा गाडीवर बोजा, कारण प्रत्येक दशावतारी कंपनीच्या गाड्या आल्या. आणि आता मान्सूनचा राजा आणि त्या राजाचा रसिकाच्या हृदयात जागा. मित्रांनो, का की आता दिवसाची सुद्धा नाटकं होतात, पावसात पण नाटकं होतात, आणि त्यांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभतो. प्रत्येक कलाकाराची शैली निराळी असते. रंगाभाऊ खांदोलकर यांची भूमिका करण्याची पद्धत निराळी होती. मित्रांनो, बाबाजी आलो यांचा डोळ्यातील व्हिलन होता आणि वासू सामंत यांचा सभेतील व्हिलन होता. शृंगारिक राजा बाबी नालंग त्यांची शैली स्वतंत्र होती. वय वर्ष 65 असताना सुद्धा ते युवराज करायचे. हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये चिरतारुण्य देवानंदला, मराठी चित्रपट सृष्टीमध्ये चिरतारुण्य सचिन पिळगावकर यांना, आणि दशावतारी क्षेत्रात चिरतारुण्य कोणाला तर बाबी नालंग यांना. त्यांच्यासारखं स्वागत होणे नाही, हे सुधीर कळिंगण यांच्या मुखातील शब्द आहेत. मित्रांनो, दुसरी गोष्ट, प्रासंगिक राजा जितका शृंगारिक राजा बाबी नालंग करायचे तेवढा प्रासंगिक राजा मानकर करायचे. कारण वालावलकरांचा शृंगार, नायकांचा शोक म्हणजे प्रासंगिक राजा नायकांचा, आणि फारशेकरांची वीरश्री म्हणजे समरभूमीवरचा राजा बघायचा तर पारशेकरांचा. आणि त्यातून खांदोलकर, आजगावकर, मामा मोचेमाडकर आणि आरोलकर अशा कंपन्या उदयास आल्या. मित्रांनो, आजच्या घडीला 77 दशावतारी कंपन्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत आहेत. दिवसा रात्री असे दशावतारी नाट्यप्रयोग ते करताना दिसतात. कुठल्याही दशावताराला तुम्ही विचारलं तर आज आम्ही डबली कसो असं ते सांगतात. मित्रांनो, दशावतारी कलाकाराला लोकाश्रय आहे, राजाश्रय नाही. भजनी कलाकाराला सुद्धा लोकाश्रय आहे, राजाश्रय नाही. एखादा कलाकार जर आजारी पडला तर शासनाकडून त्याला काहीच मिळत नाही. मध्यंतरीच्या कालखंडात आमचा एक दशावतारी कलाकार मुंबई महोत्सवाला सादरीकरण करायला आला होता. त्याचं नाव पी सी नाईक. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्याचं निधन झालं. त्यावेळी काही अशी कलाप्रेमी व्यक्तिमत्व होती, त्यांनी आर्थिक मदत केली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या कुटुंबियांना ती मदत उपयोगी पडली. कृष्णा पवार यांच्यासारखा कलाकार कॅन्सरच्या आधारानं, म्हणजे त्याला कॅन्सरचा आधार झाला, त्यावेळी आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यावेळी मुंबई भजन मंडळ नेतृत्व करतायत भगवान लोकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कलाकार एकत्रित आले आणि जवळजवळ 1.25 लाखाची रक्कम त्यांनी कृष्णा पवार यांना पाठवून दिली. मित्रांनो, ह्या गोष्टी का सांगतो, कारण जवळची नाती ही असतात ना, प्रसंगात शक्यतो येणत नाही. 96% मार्क मिळवले कोणी ना तर लांबचो, मामाच्या चेडवाच्या आतेच्या झिलाच्या जावेचो झील, इतक्या लांबचा नाता सुद्धा जवळ येता. पण क्वार्टर घेऊन कोण पडलो ना, जवळ जरी आमचो कोण नाही म्हणून सांगतले. मित्रांनो, ह्या वास्तव असा, त्यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन होणं गरजेचं आहे. त्याचं कारण काय की जुनी नाती एकत्रित येतात, नवीन नाती जोडली जातात, दुःखाचा विसर पडतो, सुखाची चाहूल लागते आणि त्यातून प्रासंगिकता उदयास येते. आणि ती प्रासंगिकता मी अनुभवली म्हणून मुंबई भजन मंडळाचं मी त्याच्यात उल्लेख केला. त्या सर्व सदस्यांचं जोरदार एकदा टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा तुम्ही आभार मानायचे आहेत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मित्रांनो, दशावतारी नाटक म्हटल्यानंतर ह्याला म्हणतात सात संगत, हार्मोनियम, मृदंग आणि चकवा. मृदंग बोले ताकत धा, म्हणजे ताकत धा म्हणजे ताकत आणि धा, ताकत म्हणजे ही ताकत नाही, ताकत धा. मृदंगाचा प्राण काय, ता, कत, कत म्हणजे बनबाज आणि धा अशा प्रकारचा वाजवावा लागतो. त्याचं कारण काय, अशोक नेरूरकर हे अजरामर असे मृदंग वादक दशावतारी क्षेत्रात होऊन गेले. त्याच्यानंतर आता बाबा खांदोलकर यांचं नाव घेतलं जातं. मित्रांनो, हार्मोनियम सुशीरवाद्य, हवेच्या साह्यानं जे वाजवलं जातं त्याला सुशीरवाद्य असं म्हणतात. लंडन पॅरिस, कॅजरल पॅरिस, जर्मन ज्युबलेट असे इंग्रजांनी सोरावट आणले आणि विश्वकर्माचे औषध मेस्त्री बंधू यांनी ते लाकडात बांधले. त्यातून भजनात आणि नाटकात हार्मोनियम आला. आणि घनवाद्य, आघात करून वाजवलं जातं म्हणजे आपटून वाजवलं जातं त्याला घनवाद्य म्हणतात. तो टाल, चकवा, ते सुद्धा दशावतारी क्षेत्रात ताल सांभाळण्याचं काम करतात. त्यावेळी साथीदारांना सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवती प्रासादिक दशावतारी नाट्य मंडळाच्या सदस्यांचा मनपूर्वक आभारी की या ठिकाणी ते दशावतारी नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी येत आहेत. नाट्यप्रयोग झाल्यानंतर या ठिकाणी सुप्रसिद्ध भजनी बुवा दुर्वास गुरव आणि सुप्रसिद्ध भजनी बुवा चंद्रकांत जाधव यांचा
या ठिकाणी डबल वारी सामना रंगणार आहे, याची दखल उपस्थित रसिकांनी घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय देव जय देव.
शिवसुता बजावे मेरे जनी शिवसुता बजावे शिवसुता बजावे विघ्न विनाशक मंगल मूर्ति विघ्न विनाशक विघ्न विनाशक मंगल मूर्ति दीनांचा कैवारी शिवसुता बजावे शिवसुता बजावे ¡Gracias!
तुला ठिकाण आहे. अरे मी तुला परकाणवे, तू मला परकाणवे, माझ्या नात्यातला रे नात्यातला होय. तुझ्या जन्म त्या पित्याचा मी बंधू, म्हणून मी तुझा काका, तू माझा पुत्र. शंका तुझी रास्त आहे. अरे या विश्वाच्या पाठीवर प्रत्येक जीव जंतू वेगवेगळ्या तऱ्हेनं लढलेला आहे. तद्वत तुझा माझ्यात हा फरक आहे. पण असं जर का असलं असेल तरी तुझं माझं नातं तू यावेळी नाकारू शकत नाही. हे त्रिवार सत्य आहे. जन्म कसा झाला ते सांगितलं. मी तुझा काका, काकाची भेट झाली म्हणून प्रेमाचं प्रेमालिंगन तू देऊ पाहतोय. पण तो अधिकार तुला नाही, मला स्पर्श करण्याचा अधिकार तुला नाही. कारण जन्माला येता क्षणी भगवंता. मी जाणतोय हे कर्तव्य तेवढं सोपं नव्हे, पण तुझ्या आशीर्वादात तुझा आशीर्वाद मिळाल्यानंतर या विश्वात अशक्य असं काहीच नाही. म्हणून देवा हे कार्य सिद्धीस नेताना तुझ्या नामाची अखंडित माला माझ्या मुखात राहू दे, ही सविनय प्रार्थना. नारायण नारायण मुखी माझा दाटू.
छंद लागला विश्वास दाखविला हाँ? जन्माला पुत्र तुझे जन्माला आले आपल्या
असते तर विश्वाची घडी विस्कटली जाणार आहे. म्हणून देव देवतांना प्रश्न पडला, या अमृताची जबाबदारी कोणावर द्यावी, याचा रक्षक कोण असे? म्हणून देवताने निर्णय घेतला, हे अमृत सांभाळण्यासाठी कोणाकडे द्यावं? तर या भौम राजाकडं, या होम राजाकडं. आणि त्या दिनापासून अमृताचा रक्षक मी ठरलो आहे. भोमराजा स्वर होकेला पात्र झालोय. आता पर्यंत माझ्याकडून अमृत घेण्याचं कित्येक आणि प्रयत्न केले, पण कुणालाही यश आलं नाही. पण काय पाहतोय, शांतीधामात आम्ही प्रवेश केला. सारा वैकुंठवासी या जनतेनं आम्हाला प्रणाम केला. जीवेद शरदशतम, दीर्घायुष्य भव, असा मंगलमय आशीर्वाद या वैकुंठीच्या नारायणाचा तुम्हाला. खरंच हे शांतीधाम म्हटलं की पाश्चात गोष्टीची आठवण होते. दैत्य दानव असे दुर्मत्त झाले आणि आपल्या पाताचा त्याग करून या मृतभूमीवर गेले आणि मृतभूमीवर जाऊन अखिल ब्राह्मणांना छळण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मणांच्या होम हवनाचा विध्वंस करण्यात आला. सारे ब्राह्मण भयभीत होऊन या वैकुंठीच्या नारायणापर्यंत आले. या वैकुंठीच्या नारायणानं स्वतःच्या तिचा अपमान घेतले आणि ब्राह्मणांच्या रक्षणार्थ गंगाक्षत्री प्रवेश केला आणि ब्राह्मणांच्या होम हवनाधिकारी रक्षण करण्यासाठी
स्वतः समर्थ आहे म्हणून अखिल दैत्य दानवांना पटवून देण्यासाठी मी सिद्ध झालो. हा म्हणता स्वतः श्रीहरी आपल्या हाती चापबाण घेऊन ब्राह्मणांचं रक्षण करतोय. हे जेव्हा त्या दैत्य दानवाने पाहिलं तेव्हा सारे दैत्य दानव घेऊन पुन्हा माघारे गेले. ब्राह्मणांची होम हवना पूर्वत सुरू झाली आणि म्हणून मला अभिमान झाला की ब्राह्मणांना मी रक्षण दिलं आणि म्हणून हे दानवेश्वर हे दैत्य भयभीत होऊन पुन्हा माघार गेले. क्षणभर का असेना माझ्या मनात गर्व उत्पन्न झाला. गर्वानं माझे मान ताटारले गेले. या जगाचा त्राता कोण तर मी, या जगाचा कर्ता कोण तर मी, या जगाचा सर्वस्व कोण तर मी, असा अहंकार माझ्या मनात निर्माण झाला. आणि हाच अहंकार माझ्या मनात निर्माण होतात क्षणार्धात माझ्या धनुष्याची प्रत्यंचा तुटली आणि त्या धनुष्याची प्रत्यंचा तुटून माझ्या मानेवरून बसली. माझं शिरकमल तुटलं गेलं आणि हा म्हणता वायुगतीनं ते सूर्याला जाऊन मिळालं. आदित्यनं मी वावणार सूर्य हा स्वयं प्रकाशित होता पण जेव्हा माझं शिरकमल त्याला मिळालं तेव्हा तो सहस्र किरणानं युक्त झाला आणि सूर्यनारायण म्हणून जगविख्यात झाला. माझं स्थिर धडकमलापासून वेगळं झालं आणि म्हणून पुन्हा सारे ब्राह्मण माझ्यापर्यंत आले. पाहिलं तर श्रीहरीचं धड शिरावाचून आहे आणि म्हणून त्यांना चिंता उत्पन्न झाली. त्यांना असं वाटलं की त्याच दानवेश्वरानं आपल्या श्रीहरीचं शिरकमल तोडलं. म्हणून हवनाच्या पूर्वाहुतीसाठी ठेवलेलं अशोककमल ते शिरकमल माझ्या धडाला लाविलं आणि संजीवनी मंत्राचा जप करून मला पुन्हा पूर्वस्थिती प्राप्त करून दिली. मी सजीव झालो, डोळे उघडले आणि पाहिलं तर या ब्राह्मणाने अश्वमस्तक मला लाविलं आणि म्हणून माझ्या गर्वाचं छेदन झालं. या जगाचं त्रातव्य, या जगाचं कर्तव्य, या जगाचं गरिता मी हे जे माझ्या मनात उत्पन्न झालं होतं त्या माझ्या मनाची मनशांती झाली की आगळा वेगळा त्याला रूप रंग रस नाही अशी व्यक्ती या जगात कोणतरी आहे. ती दैवी शक्ती आहे. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत आणि म्हणून आमच्या गर्वाचं छेदन झालं. मन शांती झाली. त्या दिवसापासून या शांतीधामात माझ्या प्रत्येक भक्ताने एकच सांगतोय की कुणी अहंकाराचा वारा आपल्या अंतकरणाला स्पर्श करून देऊ नका. पण हा काय म्हणतात नारायण हे माझ्या दयेच्या देवा नारायण हे पालनहार देवा देवा जागा हो जागा जागा हो प्रभु राया देवा जागा हो प्रभु राया देवा जागा हो प्रभु राया देवा नाथ महिमा लाइल विनया नाथव महिमा नाथव महिमा नाथव महिमा लाइल विनया जागा हो प्रभु राया देवा जागा हो प्रभु राया देवा जागा हो देवा जागा का देवा नारायणा जागा हो रे देवा. कोण शब्द तुझ्या मुखातून ऐकले मी की देवा जागा हो. अरे मी जर झोपलो असेल ना तर हे सर्वेश्व समंत झोपले जाणार आहे. पण नारदा ब्रह्मवाक्य जनार्दना ब्राह्मणांच्या मुखातून निघालेले शब्द यावत चंद्र देवा करो मी म्हणजे चंद्र आणि सूर्य असे पर्यंत आभार आभार अधिक सत्याने स्वच्छ असतात. सांग रे लबाडा हा देव झोपला असं म्हणायचंय का तुला? देवा आज मी असं म्हणालो म्हणून कदाचित भगवंता तुझ्या स्वाभिमानाला ठेचही पोचली असेल. नारदा भगवंता नारदा तुझ्या बोलण्यानं क्षणभर विचारांची विचारवल्ली आणि विभिन्न प्रश्नांची प्रश्नावली या वैकुंठीच्या नारायणाला भिडसावू लागले. हे शब्द तुझ्या मुखातून माझ्या बाबतीत की जागे वा यदुराया आणि देवा तू जर झोपला असेल तर महिमा विलायला जाणार आहे. गांभीर्य देवा एकच जगाच्या पालनाची जबाबदारी आपल्या हाती घेतलीस देवा. मग देवा त्या तुझ्या दायित्वामध्ये जबाबदारीमध्ये देवा तू कुठतरी पूर्ण ठरतोय. काय म्हणालास? विश्व रक्षणार्थ या विश्वात मी आहे. विश्वाच्या रक्षणाची ब्रीद विधावली माझ्या कंठी अर्पण आहे. पण देवा आता तुझ्या ब्रीदाला कुठतरी कलंक आहे. देवा तुझ्या ब्रीद ब्रीदावलीला कलंक लागण्याची वेळ समीप आली. असं बोलण्याचं प्रयोजन एकच देवा या जगाचं पालन करीत असता या विश्वातील जे घटक त्यातील कोणी देवतांतील देवराज देवेंद्र आज देवेंद्र देवा जीवाच्या स्वर्गीय साम्राज्य दिलं तो देवतातील घटक देव देवतांचा अधिपती देवराज देवेंद्र हा संकट नाही देवा देवेंद्र जीवाच्या आकांताने एक साक्षातीचा धावा करतो. मग कोण असतं संकट त्याच्या मातीलाय आणि म्हणून नारदा ही हृदय द्रव घटना मला कळविण्यासाठी या वैकुंठापर्यंत आला आहे. हे माझ्या नारायणा आज एक गरुड नामक पक्षानं स्वर्गावर स्वारी केली. कशासाठी?
तर अमृतासाठी देवा कश्यप नंदन हा विनदासूत अगदी खरे या गरुडाने स्वर्गावर स्वारी केले हा आणि स्वर्गावर स्वारी करून हा या क्षणी देवेंद्राला त्याला भयभीत केलंय देवेंद्राचं जीवन भयावह झालंय आणि ही तर घटना कळविण्यासाठी भगवंता त्रिवार साधला काय केलाय काल आहे देवा एकाच कारणासाठी अमृताच्या अपेक्षेने आलेल्या गरुडाने संप्रत केलाय ते काय अमृत कुंभाभोवती असणारे शेकडो पराक्रमी यांना धारातीर्थी बळे संप्रत देवेंद्राच्या छाताड्यावर गरुड बसलाय देवा देवेंद्राच्या छाताड्यावर गरुड आहे हा मग हे नारदा विश्वाचे ठेव म्हणते अमृत आणि त्यात अमृत प्राप्तीसाठी गरुडाचा येणं झालाय मग तो जर गरुड तो अमृत कलशासाठी आला असेल तर विश्व रक्षणार्थ ते अमृत देवतांच्या सुपूर्त आहे गरुडाच्या स्वाधीन करता येणार नाही अर्थात देवेंद्राला सहकार्य करणं मला क्रम प्राप्त आहे चल हे माझ्या बरोबर देवा आशीर्वाद आहे वैनतेय या क्षणी या देवतांच्या साम्राज्यावर आपण चाल केली आणि केव्हा या देवेंद्राशी द्वंद्व करत आहात या मागचं कारण एकच कारण माझ्या माथ्याच्या इच्छेसाठी हा माझी सावत्र माथा कदरू आणि तिची इच्छा हे वैनतेय तुझी प्रामाणिक इच्छा आहे आणि देवतांशी असं संघटन तुला स्वाभाविक आहे पण या क्षणी अमृत प्राप्तीसाठी तुझं येणं झालंय स्वतःच्या आईला दाशीपणातून मुक्त करण्यासाठी आपल्या सावत्र मातेला केवळ अमृत द्यावा आणि आईला दाशीपणातून मुक्त करावी धन्यवाद देतोय मी तुला कारण पुत्र भावा ऐसा तयाचा तिन्ही लोकी ढंक शोध विजा मोठी फळ सळगो मटी तू सुद्धा मला कुणी प्रकार आहे तरी मग या क्षणी तरी ते अमृत तुझ्या स्वाधीन करता येणार नाही आपला परिचय हे सारा मला मातेच्या मुक्ततेसाठी सांगितलंय जगत बालक महाविष्णू म्हणतात तोच जगाचा पालन हा वैनतेय गरुड हा आपल्या आशीर्वाद विजयी भाव संगा देवा एखाद्या माताची इच्छा पुत्राने पूर्ण आणि जरूर म्हणून मी म्हणालो आहे पण पुत्र भाव ऐसा तयाचा तिन्ही लोकी ढंक आईच्या इच्छेसाठी पुत्राला सगळं हे प्रत्येक पुत्राचं कर्तव्य होय पण तेणे करू विश्व समाजी सत्यवाचा समाज
महारथी जेते जगत जेते आमच्या समोर होऊन गेले पण आजवर तो कुणा समोर हात हार पत्करले नव्हते पण हे वैन तेय आज तुझ्या समोर मी हार पत्करत आहोत तू जिंकलाय आम्ही हरलो तेव्हा जास्त वेळ घेण्यापेक्षा जे काय तुला हवं असेल ते माग हा जगत बोला महाविष्णू तुला देण्याचं कार्य करेल हा तुमच्याकडून मला काही नकोय म्हणजे म्हणजे आजचा विजेता तू आहेस आणि आम्ही हरलो म्हणून आम्हाला बी हवा असेल अगदी बरोबर आहे तू विजेता आहेस तू जिंकलायस आणि म्हणून तू म्हणतोस की देवा तू काय मला देणार आहेस कारण तू हरलायस मी जिंकलोय आणि म्हणून तुला जे हवा असेल ते या गरुडाकडे मग हे वैन ते तू जर देणार असशील ना तर मला तुझ्याकडून एकच हवाय आज बसून हा कश्यप नंदन या जगत पालकाचा वहार व्हायला हवाय वहार व्हायला हवाय वाहन व्हायला आजपर्यंत बऱ्याच पतंगाने या दिव्यावर धडप घालण्याचा प्रयत्न पण हा दिवा अबाध्याबाद आहे पतंग सगळे दळून गेले बोललेले शब्द या गरुडाने मुखात शब्द दिला होते यावर माझा विश्वास होता पण तुझ्याकडून वचनही घेतलं मी बोललेले शब्द सत्य करणार सर्व प्रथम माझी इच्छा पूर्ण व्हायला हवी ठीक आहे तुझा शब्द तर तू सत्य करणार पण प्रथम इच्छा काय तर दास्यत्वातून तुझी आई मुक्त व्हायला हवी आणि म्हणून तुला अमृताचा कलश बरोबर तुझ्यापेक्षा मला दूषणाचं हवंय कारण एक दाशीपुत्र माझा वहार होणार आहे आणि ते दूषण व्हा असल्यामुळं मला ते नको आहे अर्थात देवेंद्र वेळ नको आहे अमृत कुंभ याचा स्वाधीन कर शिर सावंत मारून आम्ही आमच्या शब्दाला जागलो आहोत तुझ्या शब्दाला जाग म्हणजे विश्वासाठी आता विनिय केला जातो आणि म्हणून हे अमृत कुंभ त्याच्या सुपूर्त झालं तर तो पण देवा हा माझ्या मनी संशय वावरू लागला आहे आणि तो कोणता असेल तर देवा हा अमृत कुंभ म्हणजे काही सामान्य नव्हे अगदी बरोबर आहे आणि हा अमृत कुंभ तू या सामान्य अशा गरुड पक्षाच्या स्वाधीन केला आहे चिंता करू नका सर का त्याचा विपरीत परिणाम झाला मुळीच होणार नाही आणि त्याचा दुरुपयोग होणे म्हणून मी तुला सूचना करतोय कारण सर्पजातीच्या हाती जर हा अमृत कुंभ लागला असेल आणि त्या सर्पजातीने अमृत प्राशन केला असेल विश्वात हाहाकार निर्माण होणार आहे पण गरुडाची माता विनंती ही केवळ दासत्वातून मुक्त व्हायला हवाय म्हणून दिलेला आहे तेव्हा ऐक वेळ लावू नकोस तिच्या हाती जाताच कागभक्षाचा रूप घे आणि कागभक्षाचा रूप घेऊन तो अमृत कुंभ पुन्हा या देवालोके घेऊन ये जा माझ्या आज्ञा तुला वाक्य म्हणताना Yeah!
दुखावटे तुझ्या शब्द निघताय, चल नारदा तुला गंमत दाखवी. आणि तीच गंमत दाखविण्यासाठी इथवर तुला मी घेऊन आलो. खरंच की का? आज मी तिथवर मी कधी झोपलो नाही आणि कालातही मी झोपणार नाही. देवा त्याची कल्पना तुलाही आला असेल. अगदी चिंता करू नका, ज्यांना मी एकदा आशीर्वाद दिला ना तो फलद्रूप झाला म्हणून समजून केलं नाही. चिंता करू नका. अखिल सर्पजातीचा ऱ्हास करण्यासाठी या क्षणी तू प्रवृत्त होतोय आणि त्याचवेळी प्रतिकारार्थी आवाज माझ्या मुखातून बाहेर पडले. मान्य मला की हे तुझे प्रतिवादी आहे, ते वैरी आहेत, सावधान बंधू आहेत, पण सर्पकुळाचा नाश करणार हे मनोध्येय तुझं आहे. कारण सूड भावना तुझ्या अंतकरणात पेटलेली आहे. तरी पण तुला जगतपालक महाविष्णू तुला आज्ञा करतोय, आज बसून या सर्पकुळाकडं वक्र दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न तू कधीही करायचा नाही. कारण यांना तशा जागा मी नेमून देणार आहे आणि त्याप्रमाणे वावरणार आहेत. हा शेष, हा शेष हा माझा सदैव त्याचं आसन करून त्याच्यावर मी विराजमान होणार आहे. ज्या कालियाला मरण्यासाठी तू सिद्ध होत असतो कालिया यमुना डोहात राहणार आहे आणि ज्या वासुकीला मारण्याचा प्रयत्न करत होतास तो वासुकी शिवशंभो महादेवाच्या गळ्यात आपलं स्थान निर्माण करणार आहे. आणि हे सारे सर्प भूमीच्या विवरात आधार घेतील किंबहुना एखाद्या वारुळात राहतील आणि जर का मुक्त संचार केला असेल, उपद्रव झाला असेल, तर ज्या ज्या उपद्रव घटना आहेत, ज्या ज्या उपद्रव गोष्टी आहेत, ज्या उपद्रव प्राणी आहेत, त्याला जगाड करणं हे धर्मशास्त्र आहे. त्याप्रमाणे या सर्पगुळाचा त्रास तुझी आई दाशपणातून मुक्त झाली. यांना स्थान दिलेले आहेत, आज बसून तुझ्या मुलांच्या वाटेला हा गरुड कधी जाणार. पण मी दिलेली जागा तुम्हाला सगळ्यांना त्या त्या जागी प्रत्येकाने राहायचं. सारे जण ऐकतील पण हा विसरला शब्द, ज्याने तुला शब्द दिला तो शब्द विसरला. मी तुझा देव, तू माझं वाहन, विश्व रक्षणार्थ विश्व कार्यासाठी विश्वातील प्रत्येक घडामोडी हालचाली पाहण्यासाठी तुझ्यावर आरूढ होऊन मी विश्व भ्रमण करेन रे बाबा. हे शेष देव या देवाला तू पृष्ठभागी घेतोय. हे जगाच्या देवा, बघता बघता वैनतेय गरुड, या गरुडाच्या पाठीवर तू आरूढ झाला. शेष नागा, मला सांग तू विषारी पुत्र का सोडतोय? असं कोणतं कारण? माझ्या सावत्र बंधूला क्षीर सागरी या शशावर मी नेहमी शयन करेन. क्षीर सागरी शशावर शयन करून या विश्वाची देखभाल करेन. या क्षणी माझ्या पृष्ठभागी उभा राहा. ऐक माझ्या मुखातून मुखांतर कोण सावले आणि पाहून याच्यापासून तुला संरक्षण, याच्यासाठी मी माझी मना तुझ्या पृष्ठभागी भगवंता. गरुडाची इच्छा पूर्ण केली, शेषाची इच्छा पूर्ण केली, पण तरी सुद्धा देवा या भक्ताचा तुझ्यावर आरोप आहे. जगाचा देव पक्षपाती आहे. माझी इच्छा कोण पूर्ण करणार? एकच देवा, या पुढे येणारा का
जग तुला पाहिल ते गरुडावर बसलेला न पेक्षा शेषावर झोपलेला, पण देवा दोन्ही चित्र एकाच वेळी जगाला दाखविले, अखेरचा एकच मागण तुझ्या पावनचरणी। आता नाही देवा काही, आता नाही देवा काही, आता नाही देवा काही, अन्य मागे मन तृप्त झाले आहे। चिंतने मन तृप्त झाले आहे देवा, मन तृप्त झाले आहे देवा, मन तृप्त झाले आहे। आता नाही देवा काही, आता नाही देवा काही, आता नाही देवा काही, अन्य मागणे मन तृप्त झाले आहे देवा, मन तृप्त झाले आहे देवा। देवी भगवती प्रासादिक दशावतारी नाट्य मंडळ भांडूप मुंबई, पण हे सगळे आपल्या कोकणातीलच कलाकार आहेत, स्वतः मालक आहेत ते आमच्या देवगड मुणगीतले आहेत, भगवतीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे। बघा तुम्ही या कार्यक्रमात तुमच्या सर्व सदस्यांना घेऊन सहभागी झालात त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं तुमचा मनपूर्वक आभारी आणि पुढच्या वाटचालीबद्दल हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आता या ठिकाणी भजन संप्रदायातील आघाडीचे भजनी बुवा, त्यामध्ये उल्लेख केला जातो जे नामांकित बुवांमध्ये, त्यामधील एक बुवा चंद्रकांत जाधव भगवान बुवा लोकरे यांचे ते शिष्य आहेत, आणि त्यांच्या समोर आहेत बुवा दुर्वास गुरव हे प्रमोद बुवा हरियाणा यांचे शिष्य आहेत। मित्रांनो, तोपर्यंत जे रसिक उभे आहेत त्यांच्यासाठी एक विनंती करतो की आपल्या कोकणचे सुपुत्र ज्यांनी साहित्य क्षेत्रात फार मोठं योगदान दिलं, काव्य क्षेत्रात फार मोठं योगदान दिलं, पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा त्यांच्या कविता मरावे परी कीर्ती रूपे उरावे अशी त्यांची कारकीर्द, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी। मित्रांनो, ते सन्माननीय पाडगावकर सर यांचं मागच्याच आठवड्यात निधन झालं। मी सर्वांना विनंती करतो की उभं राहून फक्त त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे। धन्यवाद। मित्रांनो, काही काही अशी व्यक्तिमत्व होऊन जातात की त्यांनी आपली संपूर्ण कारकीर्द सर्वसामान्य माणसांसाठी वाहिली। त्याच्यामागचा हेतू काय की मित्रांनो, तळागाळात जे योगदान देणाऱ्या व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींना एकत्रित घेऊन पुढे चालावं, त्यांचे कलागुण रंगमंचावर नावारूपाला यावे, लौकिक प्राप्त कलाकार व्हावे, यासाठी ज्या ज्या कलाकारांनी आज आपल्यात ते नसतीतही काही कलाकार, त्यामध्ये पाडगावकर सरांचा उल्लेख, कारण ग्रामीण भागामध्ये सुद्धा कार्यक्रम करायचा म्हटल्यानंतर ते प्रेम आपुलकी जिवाळ्यानं तो कार्यक्रम करायचे। मित्रांनो, ह्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत, त्यामध्ये भजन क्षेत्रामधील चंद्रकांत कदम, परशुराम पांचाळ, विलासबुवा पाटील, काशीराम परब असे कितीतरी व्यक्ती होऊन गेल्या त्या आपल्या कोकणातील, त्यांनी फार मोठं आपल्या कारकिर्दीत प्रबोधन केलं, मच्छिंद्र कांबळी असतील किंवा दशावतारी क्षेत्रातील अन्य कलाकार असतील, त्या सर्वांना त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी देव परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि पुढच्या क्रमवारीकडे वळतो। मित्रांनो, या कार्यक्रमासाठी ज्यांनी मदत केलेली आहे ते सन्माननीय अशोक तोडणकर
ज्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी होऊ शकला त्या अशोक तोडणकरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि अशोक तोडणकर यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं, त्यांचं या ठिकाणी शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात येणार आहे. मित्रांनो, मुंबईमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम करायचे म्हटल्यानंतर जागा मिळणं कठीण होऊन जातं, पण अशी माणसं ज्यावेळी पुढे सरतात आणि योगदान देतात त्यावेळी काहीतरी असं नावारूपाला येतं. त्यामुळे अशोक तोडणकर यांचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. डबलवारी क्षेत्राचे रसिक कोकणात फार मोठ्या संख्येने, प्रत्येकाची डबलवारीची सादरीकरणाची पद्धत निराळी असते, प्रत्येकाच्या शैलीप्रमाणे प्रत्येकजण सादरीकरण करत आलेला आहे. जुन्या बुवाच्या बाबतीत सांगायचं झालं तर चंद्रकांत कदमांची विनोदी शैली होती, चिंतामणी पांचाळ, परशुरामबुवा पांचाळ, विलासबुवा पाटील यांची एक निर्निराळी शैली होती, काशीराम परब यांची एक शैली होती. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातलं सांगायला गेलं तर तेंडुलकरची शैली निराळी, कांबळीची निराळी, विनोद कांबळीची निराळी, त्यानंतर द्रविडची निराळी, गांगुलीची निराळी, प्रत्येकजण आपल्या शैलीचा राजा असतो. गायकाचं सुद्धा तसंच असतं की मित्रांनो, प्रत्येकाची गाण्याची पद्धत निराळी आहे. वसंतराव देशपांडे आपल्या शैलीत गायचे, जितेंद्र अभिषेकी आपल्या शैलीत गायचे, लता मंगेशकर आपल्या शैलीत गाते, आशा भोसलेसुद्धा आपल्या शैलीत गाते. मित्रांनो, त्या शैलीचा अभ्यास केला पाहिजे. शिकण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी असतात. बारी म्हटल्यानंतर प्रार्थनेपासून बोलला म्हणून ती बारी नाही, हसवण्याची माध्यमं खूप आहेत, पण हसवण्यासाठी जी माध्यमं पाहिजेत ती शोधली पाहिजेत आणि ती शोधल्यानंतर त्याच्या जीवावरती आपण मैदान मारू शकतो. बारी म्हणजे बारा रंग जमतील तेवढे करशील, नाही जमला तर बुवा फुकटचा तू मरशील, ऐक जरा मी काय सांगतो ते, असं बुजुर्ग भजनीबुवा सांगून गेले. सुस्वागतम, धन्यवाद. आज या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग संपूर्ण या परिवाराचं स्नेहसंमेलन, वार्षिक स्नेहसंमेलन या निमित्तानं कोकणची कला म्हणून हा डबलवारी भजनाचा जंगी सामना या ठिकाणी आयोजित केला आहे. मी स्वतः दुर्वास विश्वनाथ गुरव, तालुका देवगड, तसेच जोडीला सन्माननीय बुवा चंद्रकांत जाधव, त्यांचा देखील तालुका देवगड. आम्हा दोन्ही बुवांना या ठिकाणी आपण जी सुसंधी दिली आहे त्याबद्दल या संपूर्ण माझा सिंधुदुर्ग परिवाराचे मी माझ्या विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे आभार मानतोय. आणि तुमच्या आशीर्वादानं या डबलवारी भजनाच्या जंगी सामन्याला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय वेळ कमी आहे, एक कला म्हणून जशी कोकणची कला दशावतार झाले, सर्व आपल्या जी कोकणाची जी कला, जी सांस्कृतिक कला जोपासली गेली आहे ती या ठिकाणी सादर केली आहे, तसंच हे भजन. पण भजन सादर करताना भजनाची एक वेगळी पद्धत आहे, पण या ठिकाणी टाईम वेळेचं बंधन असल्यामुळे ज्या प्रकारे सादर होत आहे जेवढे जमतं त्या पद्धतीत आम्ही करतो आहे. दोन्ही बुवा जरा गोड मानून घ्या तेवढं. चिंतित जावा
जो डबलबारी मध्ये गजर असतो म्हणजे आमचा दोघांचा झोंबाड त्या वाईस जरा पाठी ठेवतोय आणि बुवा माझ्या जोडीला चंद्रकांत जाधव अप्रतिम गायन जसं मी करेन त्याच्या डबल तेल ते पण त्याच पद्धतीने गातात आणि त्याच पद्धतीने त्यांचं पण भजन असतं पण ते आज या ठिकाणी गजर सादर करणार नाही आज एक गवळण सादर करणार कारण गवळणी तो भाग त्याच्याकडे दिलेलो आज कारण संगीतावर त्याचा लय प्रेम आहो आपल्याक वाईज वाईज आवडता असो अभंग गातो या ठिकाणी Thank you.
धन्यवाद. हेलो हेलो. हॅलो. ह्या काय गुरुवागत माहीत असतात कधी खय कोणाची नाट बांधूची. पण मग अशी एक नाटिका या ठिकाणी सादर झाली कारण आमचं गोवा माझं जुळ. हॅलो. हा जास्ती नाही 10 मिनिटा फक्त चालू ठेवा. त्याकडे माईक नाही दिलास तरी तो भजन करतो लोक एवढी त्याच्यात ताकद आ. मगाशी नाटक सादर केलं या ठिकाणी खरोखर अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे अंधश्रद्धेवर आपण अंधश्रद्धेसाठी आपण बळी पडतो जास्ती संख्या कोकणातल्या लोकांच्या त्या ह्याच्यात घाडी आणि गुरुवाचा भाव होता. पण आता मगाशी सांगितल्यापासून घाडीचे नारळ आता बंद झालेत लोक आता जाऊची नाही देवा. हा बरोबर. गजर आहे. स्त्री भ्रूण हत्या या विषयावरती कारण स्त्रीची किंमत आपण बघा आजकाल ह्या कलियुगामध्ये ह्या आधुनिक युगामध्ये स्त्री भ्रूण हत्या जास्ती वाढायला लागली जास्ती फोपावायला लागली. पण स्त्रीचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या कोणत्या रूपाने स्त्री ती आपल्या आयुष्यामध्ये येते ते या गजरातून सांगण्याचा प्रयत्न करतो. अगदी थोडा वेळ आहे मला या ठिकाणी फक्त 10 मिनिटं दिली आहेत माझ्या बारीसाठी आणि बुवांसाठी 10 मिनिटं कारण या सभागृहाची वेळ खूप होऊन गेली अगोदर आणि त्याच्यावर वाढीव 1 तास झाला आहे त्यामुळे थोडक्यात घेतोय होय कारण जवळजवळ हो आता झोपेची येळ होईल थोड्या वेळात जवळजवळ असो कारण बघा हे आधुनिक युग आहे कलियुग आहे. कलियुगामध्ये हे असंच चालणार. व्हॉट्सअपचा जमाना मगाशी मोबाईलवरून काय नाही काय चालू होतं कारण मोबाईलचे एवढे दुष्परिणाम. व्हॉट्सअप आता व्हॉट्सअप एवढा घाणेरडा आपल्या ह्या पिढीसाठी तरुण पिढीसाठी जो तो उठता मोबाईल घेता पण त्या पोर बघता त्याच्यात व्हॉट्सअप हा की चालात की नाही अँड्रॉइड का म्हणतात अँड्रॉइड काय नावा गुलामांची फोनची पण अँड्रॉइड बोलो केवढा ह्या वाटतात. त्या दिवशी असाच झाला एका म्हणजे त्या जोडप्या होता लव्ह मॅरेजवाले होते लगीन झालेला नव्हता पण त्याचा लव्ह चालू होता. पोराक सांगितलं गो पोरा फोन घे पोर गेला दुकानातनं फोन घेतला आणि शेवटतो त्याचं बॉयफ्रेंड असताना तो तिका सांगता गो म्हणता व्हॉट्सअप डाउनलोड व्हॉट्सअप चालू कर डाउनलोड कर. त्या म्हणता खय मिळता नाही म्हणता प्ले स्टोअरवर जा आणि व्हॉट्सअप डाउनलोड कर. नाही नाही म्हणता आमच्या गल्लीत तर प्ले स्टोअर नाही वाण्याचा या दुकाना जनरल स्टोअर आ थंय मिळत काय सांग. म्हणजे जे का त्या मोबाईलची माहिती नाही ता पण तसंच करता अशी परिस्थिती बाबानू लय घाणेरडा. आता माझ्याकडे काय अँड्रॉइड नाही आपण साधे गरीब माणूस माझ्या जोडीवाल्याकडे या कारण त्याचा त्याच्याशिवाय जमत नाही असो विषय. विषय खूप चांगला आहे. या ठिकाणी माझे गुरुजी आलेले आहेत प्रमोदभाऊ हरियान त्यामुळे माझी नाडी आवडलेली ऐकलं. आज पुरुषाच्या जोडीला हवी नारी हो साथीला काय पुरुषाच्या जोडीत बाईल हवी पण खयच्या खयच्या रूपात ती बाई येता स्त्री म्हणून आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या कुठल्या रूपामध्ये येते ते या ठिकाणी आपल्या समोर थोडक्यात सादर करतोय. आज पुरुषाच्या जोडीला हवी नारी हो साथीला आज पुरुषाच्या जोडीला हवी नारी हो साथीला आहे तिचंच योगदान संसाराच्या गाडीला आहे तिचंच योगदान संसाराच्या गाडीला Oh, my God.
हो बघा ह्या कलियुगामध्ये ह्या आधुनिक युगामध्ये आपल्या आयुष्यामध्ये स्त्री येते पण स्त्री भ्रूण हत्या एवढा विषय फोफावलाय. कारण ही स्त्री बघा आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या कोणत्या रूपामध्ये येते ऐका. स्वामी तीन ही जगताचा आई विना भिकारी आपण किती जरी श्रीमंत असलो तरी आपल्या जर पदरी आईचं सुख नसेल आईची माया नसेल आई जर आपल्या आपल्या जोडीला जर आई नसेल तर त्या माणसाला अजिबात त्याची किती श्रीमंती असू दे किती काय त्याच्याकडे गाडी बंगले असू दे. किती त्याच्याकडे किती मोठी श्रीमंती असू दे काय उपयोग नाही. कारण आई ती स्वामी तिन्ही जगताचा आई विना भिकारी आई नसेल तर काही नाही त्याच्यासमोर म्हणून म्हणतोय स्वामी तिन्ही जगताचा आई विना भिकारी आई विना भिकारी आई विना भिकारी पाळण्याची हाती दोरी ती जगा उधारी वडील आपल्याला बघा जन्म देते ती आई. कारण आपल्याला परमेश्वर आपण जिकडे तिकडे शोधत असतो बघा कुठली कुठली तीर्थक्षेत्र फिरतो कुठल्या कुठल्या देवाच्या ठिकाणी जातो आपण का तर परमेश्वर शोधायला आपण जात असतो. पण आपला खरा परमेश्वर आपली आई आणि वडील त्यांना आपण आजकालची पिढी बघा विसरत चालली. कारण जर माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो जसा आता कायदा आहे आई वडील फक्त मुलाकडे राहणार जर हा कायदा आई वडील जर लग्न झाल्यानंतर मुलीकडे राहू शकले असते तर या देशामध्ये एकही वृद्धाश्रम असला नसता बघा. कारण शेवटची मुलगी असते. कारण पोरगो असता झील होयो झील म्हणतात लात मारताना स्वर्गात पाणी पाठवतात त्या ईश्वराक माहीत स्वर्गात पाणी पाठवतात की औषी बापाशी पाठवतात स्वर्गात. कारण झिलाचं कसं असतं जवसर त्याच्या कानाक वारो जात नाही जवसर त्याका सोरकूला भेटत नाही तोपर्यंत औषी बापसा किसरत नाही. जेव्हा त्याका सोरकूला भेटला की औषी बापसा तो त्याका त्रास होता. आपल्या मालवणीत एक म्हण ना तुमका सांगतोय जवसर दिसत नाही कुलो तवसर आऊस बापूस भलो. म्हणून म्हणतोय बघा आपला परमेश्वर बघा आई या शब्दातच संपूर्ण ब्रह्मांड आहे बघा. आई म्हणजे काय आधी ईश्वर म्हणजे कोणाच्या परमेश्वराच्या जरी कोण आधी असेल तर ती आई आहे आपली. कारण ही दुनिया हे जग त्या आई वडिलांनी आपल्याला दाखवलं असतं. म्हणून आजपर्यंत आम्ही लोक या ठिकाणी खुर्चीवर बसलोय तुमच्या समोर बुवा म्हणून. कारण बुवा ही पदवी साधारणशी नाया. कारण तुम्ही श्रोते श्रोत्यांचं भाग्य मोठा श्रवण ही भक्ती नवविधा भक्तीमध्ये ही श्रवण भक्ती सर्वात महत्वाची परमेश्वराकडे जाण्यासाठी परमेश्वरापासून ह्या मोक्षप्राप्तीसाठी श्रवण ही भक्ती सर्वात मोठी. कारण ह्यो बुवा आम्ही बसलो बुवा साधारणचं काम नाही. तुमका वाटता बुवा झालो म्हणजे मोठो माणूस झालो आमची हालत आमकाच माहीत आहे. सांभाळ बाळाला काळी राई सकळ वळून सांगे सांभाळ बाळाला आहे तिथं योगदान सात जन्माचा नाता असली पती पत्नीचा मागे सुखपती रायाच सती सावित्री बनूनी तोडी अमापाशाला सती सावित्री बनूनी तोडी अमापाशाला ऊन जीवता
भरवी भाऊ राया हो बघा वेणी बहीण आपली बहीण आपल्या आयुष्यात येते आई झाली पत्नी झाली आता बहीण बहीण काय करते बघा लहानाचं मोठं जर आई बाहेर गेली असेल तर त्या भावाला आपल्या छोट्या भावाला कडेवर घेऊन हातात जेवणाचं ताट आणि खळ्यामध्ये अंगणात उभी राहून कमरेवर तो भाऊ छोटा आणि त्या भावाला जेवण भरवते ही बहिणीची माया हा काऊचा घास हा चिऊचा घास चिमणीचा कारण आता कसं हे जमाना चिमणी आली म्हणून सांगतो एक विषय कारण ही गाणी ही डबलवारी म्हणजे आता खूप वेगळ्या वळण घ्यायला लागली आहे बघा कारण ह्या ठिकाणी रिमिक्स गाणी नवीन या कलियुगाप्रमाणे ह्या नवीन युगाप्रमाणे लोक चालायला लागली कारण लोकांना हवं ते या डबलवारीतून मिळायला लागलं बघा कारण ही वेगवेगळी गाणी आहेत आता ही चाल आहे पारंपरिक चाल आहे पण चांगली वाटते गोड ऐकायला पण ह्या आता जेवढी रिमिक्स गाणी आली आहेत बघा चिमणी पोपट काय काय त्यांना काय वेळ मर्यादा नाही बरं त्या काय अर्थ पण नाही त्या गाण्यात त्या दिवशी म्हणजे मी आता चिमणीचं विषय इलो म्हणून सांगते माझं झिलिओ बालवाडीत जायत होतो डोक्या घात लावला बघा आजाने विचारला बाबा तुका गाणं शिकवलान काय रे बाईन तुका गाणं शिकवलान काय बाईन तर म्हणता होय आजोबा गाणं शिकवलान म्हणता खायचा शिकवलान नाही म्हणता चिमणीचं गाणं शिकलंय आज आजो म्हणता म्हणून दाखव रे आजो हातात काठी आजोबा म्हणू बघा मार्शाल मागा नाही नाही म्हण रे चिमणीचं गाणं म्हण आणि ह्यानीचा दप्तार बिप्तार खाली टाकला आणि सुरुवात केला तुझी चिमणी उडाली फुरफुर माझा पोपट पिसटला तुझी चिमणी उडाली फुरफुर आजान एवढं ते का रातभर मारला ना म्हणजे ही आपली संस्कृती नाही पण आपण संस्कार ह्या मुलांवर घडवावे का कारण जसा काय म्हणतात ते का जसा बी हा जसा बी तसा फळ म्हणून म्हणते कारण जाधव बुवांका काय बोलवू नको कारण लय बोलता तो आज माझी गोची झाली हा नाही कायम तो पहिलो असता पण आज माझी पहिली भारी हा असो बुवा खूप मनोरंजन करतील तर ही आपल्या आयुष्यामध्ये नाती बघा ह्या स्त्री जन्माची म्हणून सांगतोय बघा वेड्या बहिणीची माया नका दौडू माया हस काऊन चिऊचा भरवी भाऊ राया भाजी भाकर पाठीवरी नका विसरू त्या मुक्ताईला भाजी भाकर पाठीवरी नका विसरू त्या मुक्ताईला आहे तिचं योगदान म्हणून सांगतो बघा ही नाती आपल्या आयुष्यात येतात कारण एका स्त्रीमुळे आपला जन्म असतो आपण हे आयुष्य बघतो म्हणून स्त्री म्हणून हत्या करू नका एक शेवटचं चरण घेतो या ठिकाणी ती मुलगी बघा आपल्या आईच्या उदरातून काय सांगते त्या मुलीला काय सांगायचं आहे पण ते न ऐकता आपण बघा त्या स्त्री म्हणून हत्येचा त्या हत्येसाठी आपण भाग पडतो काय सांगते ऐका आतुरले मन माझे तुमच्या भेटीसाठी मारू नका जन्म घेऊ दे मला तुमच्या पोटी हो काय तो जीव बोलतोय बघा आईच्या उदरामधून आई बाबा मला असं मारू नका मला तुम्हाला बघायचंय मला हे जग बघायचंय जे परमेश्वराने सृष्टी निर्माण केली ते मला पाहायचं असा माझा वध करू नका असा माझा गळा घोटू नका बघा काय म्हणते आतुरले मन माझे तुमच्या भेटीसाठी मारू नका जन्म घेऊ दे मला तुमच्या पोटी करू नका त्रिगुण हत्या आज विनवितो तुम्हाला करू नका त्रिगुण हत्या प्रमोद विनवितो तुम्हाला आहे तिचं योगदान पुरुषोडीला
योगदान संसाराच्या गाडीला धन्यवाद गजल काय ज्ञानोबा 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 माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानोबा माऊली तुकारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारा कुंडली गवर्दे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ श्री विमलेश्वर श्रीदेव महापुरुष देवी सातेरी श्री गुडाळेश्वर हॅलो हॅलो मित्रांनो या ठिकाणी चंद्रकांत जाधव हे बुवा सादरीकरण आपलं घेऊन येणार असते क्रमवारीप्रमाणे परंतु वेळ संपून गेल्यामुळे या ठिकाणी त्यांना सादरीकरण करायला मिळालं नाही आहे तरी पण सहभागी होण्यासाठी या ठिकाणी ते आले त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभारी आहे.